हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जर्नल एंट्रीजचा जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे त्याला सुरुवात करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक्झाम्पल कशाप्रकारे फॉर्मॅट त्याचा असतो, प्रोफार्मा ऑफ जर्नल कशाप्रकारे प्रोफार्मा असतो आणि कशाप्रकारे एंट्रीज करायच्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर तुमच्या स्क्रीनवर एक प्रॉब्लेम तुम्हाला दिसत असेल तर त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही पहा, तो आपण आधी समजून घेऊ आणि त्याचं सोल्युशन इथं करू, संपूर्ण एंट्रीज आपण करूया. सो काय सांगते आपल्याला पहा त्याच्यामध्ये की जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक ऑफ गजानन. गजाननच्या बुकमध्ये आपल्याला काय करायचे, एंट्रीज जर्नलाइज करा म्हणते. जर्नलाइजचा अर्थ आपण पाहिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये की जे ट्रान्झॅक्शन्स असतात त्या ट्रान्झॅक्शन्सवरून एंट्रीज करणे त्याला म्हणतो आपण जर्नलाइजिंग. आणि जर्नलाइजिंगच्या नंतर पुढची स्टेप असते लेजर पोस्टिंग, ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. सो आपल्याला इन द बुक ऑफ गजानन, गजाननच्या बुक्समध्ये काय करायचे आहेत, एंट्रीज करायचे आहेत. आता जेव्हा आपण एंट्रीज करू, एंट्रीज करत असताना आपण पाहायचं की बिझनेसमध्ये किंवा ज्याच्या बुकमध्ये आपण एंट्रीज करत आहोत ते म्हणजे आपण आपल्या स्वतःला समजायचं, म्हणजे या एक्झाम्पलमध्ये गजानन आहे तर आपण स्वतः गजानन आहे असं समजायचं आणि एंट्रीज करायच्या, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला इजी जाईल एंट्री करण्यासाठी. सो काय सांगते तर पा, 13 प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स त्यामध्ये आहेत. ओके, तर याच्यामध्ये डेट्स दिलेल्या नाही आहेत. सो नॉर्मली डेट्स असतात एक्झाम्पलमध्ये, परंतु इथं डेट्स दिलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे आपण डेटच्या कॉलममध्ये फक्त सिरियल नंबर लिहिणार आहोत. डेट असले डेट लिहायचं, ते की फार समजून सांगण्यासारखं अशी गोष्ट नाही आहे. तर आपण सुरुवातीला काय करू, तर सुरुवातीला आपल्याला एक हेडिंग द्यावं लागते. हेडिंग आपण देऊ इन द बुक ऑफ, इन द बुक ऑफ मिस्टर गजानन, असं सुरुवातीला आपल्याला हेडिंग द्यावं लागेल प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. त्यानंतर आपण काय तयार करत आहोत, जर्नल एंट्रीज, म्हणून सेंटरला आपण हेडिंग देऊ जर्नल एंट्रीज. आणि याचा फॉर्मॅट बघा कसं आहे, तर सोपी आहे फॉर्मॅट. बऱ्याच जणांना माहिती असेल जे कॉमर्सवाले स्टुडंट आहेत, 11th 12th ज्यांचं कॉमर्स होतं अशा विद्यार्थ्यांना हा नॉर्मली माहिती आहेच, परंतु काही नॉन क्रॉमल कॉमर्सवाले विद्यार्थी असतील त्यांना नॉर्मली हे माहिती नसते, अशा विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. असा आपला फॉर्मॅट असतो. पहिल्याला आपण पहिल्या कॉलमला नाव राहते डेट, इथं आपण डेट लिहितो ज्या तारखेचं ट्रान्झॅक्शन असेल तिथं. इथं पर्टिक्युलर, इथं एंट्री करतो आपण, पर्टिक्युलर एंट्री करतो आणि नरेशन लिहितो. इथं असते आपलं LF, लेजर फेलियो ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजे ही एंट्री ज्या लेजरमध्ये जाईल तो नंबर आपण या ठिकाणी लिहित असतो, त्या लेजरचा नंबर, लेजर फेलियो त्याला म्हणतात. इथं डेबिट आणि इथं क्रेडिट, असा हा प्रोफार्मा आपला जर्नलचा, इले म्हणतो आपण जर्नल फॉर्म, इले म्हणतात जर्नल फॉर्म. एक असते लेजर फॉर्म, नेक्स्ट पो आपण तो, तर हा झाला आपला जर्नल एंट्रीजचा प्रोफार्मा. तर आपण बघू आता काय सांगते पहिल्या याच्यात पण. नंबर फर्स्ट काय झालं, नंबर फर्स्टला की गजानन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ऑफ ₹150,000. गजाननं त्याचा बिझनेस चालू केला, 150,000 त्यानं कॅश आणली आणि त्याचा बिझनेस स्टार्ट केला. एक लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा आपण पहिली एंट्रीज करतो आणि पहिल्या एंट्रीमध्ये जो ओनर आहे, प्रोप्रायटर आहे, तो ज्या ज्या गोष्टी बिझनेसमध्ये आणत असते तर ते असेट असतेच, 100% असेट असतेच, परंतु ते आणल्यामुळे त्याच्या कॅपिटलमध्ये वाढ होत असते. म्हणून पहिली एंट्री करत असताना क्रेडिटमध्ये नेहमी कॅपिटल अकाउंट येत असते, कसं येते आपण पाहू आता. तर काय झालं, तर गजानन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ऑफ ₹150,000 आणलं बिझनेसमध्ये. त्यानं काय आणलं, तर कॅश त्यांच्या बिझनेसमध्ये आणली. कॅश आहे, कोणता रूल लागेल तिथं, रिअल अकाउंट, असेटसाठी रिअल अकाउंट. व्हॉट कम्स इन डेबिट, तर बिझनेसमध्ये कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट करू आपण. डेट सपोज इथं वर्ष असतं किंवा इयर असतं किंवा मंथ आणि डेट असते लिहिली असते आपण 2024 January 1st किंवा April 1st जे काय असेल ते, परंतु डेट नाही, त्याच्यामुळे आपण सिरियल नंबर आता त्या ठिकाणी देऊ नंबर फर्स्ट. तर काय होईल, बाय कॅश अकाउंट डेबिट, काय करू आपण, बाय कॅश अकाउंट डेबिट. आणि सांगितलं मी तुम्हाला की पहिला दिवस आहे, फर्स्ट डे आहे, जे जे तो आणते त्याच्यामुळे त्याचं कॅपिटल वाढत असते, म्हणून क्रेडिटमध्ये आता दुसरं तिसरं नाव काही न येतं तिथे आपल्याला लिहावं लागेल टू कॅपिटल अकाउंट. हे झाली आपली फर्स्ट एंट्री, बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. 150,000 डेबिट आणि या कॅपिटलच्या समोर पण 150,000 क्रेडिट. इथं क्रेडिट लिहिण्याचं काम नसते, कारण टू आपण इथं लिहितो, टू आहे म्हणजे ॲटोमॅटिक ते काय असते, क्रेडिट अमाऊंट त्या ठिकाणी असते. नरेशन लिहावं लागेल, बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश
थोडंसं स्पीडली लिहितो मी, कारण व्हिडिओ लांबेल म्हणून थोडं अक्षर समजून घ्या. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, हे झाली आपली परफेक्ट एंट्री क्रमांक फर्स्ट. सपोज असं असतं एक्झाम्पलमध्ये, बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश कॉमा लॅपटॉप, त्यानंतर बिल्डिंग, तर डेबिटमध्ये आलं असतं, बाय कॅश अकाउंट, बाय बिल्डिंग अकाउंट, बाय लॅपटॉप अकाउंट आणि टू कॅपिटल अकाउंट असं आपण केलं असतं. ओके, हे झाली आपली फर्स्ट एंट्री. एल एफमध्ये नॉर्मली काहीच नसते, जेवढे केवढे समजा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेममध्ये नसते, फक्त हा एक प्रोफार्म्यानुसार आपल्याला कॉलम शो करायचा असतो, बाकी याच्यामध्ये काही येत नाही. जेव्हा आपण प्रॅक्टिकली एखाद्या कंपनीत जाऊ, कंपनीत संपूर्ण ज्या रिअल अकाउंट आहे, रिअल एंट्रीज आहेत त्या करू, तेव्हा इथं मात्र संपूर्ण नंबर येत असतात. हे झालं फर्स्ट एंट्री आपली. सेकंड ट्रान्झॅक्शन पण काय आहे, तर फर्निचर परचेस फॉर रुपीज 5000. आता शिकलो आपण फर्निचरला आलं एंट्रीमध्ये. आता फर्निचरसाठी फर्निचर काय असेट असते आणि काय केलं, त्यानं फर्निचर परचेस केलं, खरेदी केलं, म्हणजे बिझनेसमध्ये आलं ते. व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट, बरोबर. म्हणजे फर्निचर येईल आणि समोर कॅशमध्ये परचेस आहे की क्रेडिटमध्ये आहे, काहीच दिलं नाही, समजायचं आपण कॅशमध्ये आहे, म्हणजे कॅश आपल्या बिझनेसमधून जाईल. व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट, काय आलं बिझनेसमध्ये सेकंड नंबरची एंट्री, तर फर्निचर आलं, म्हणून बाय फर्निचर अकाउंट डेबिट करू आपण आणि बिझनेसमधून काय जाईल, कॅश जाणार आहे म्हणून टू कॅश अकाउंट अमाऊंट आहे 5000 डेबिटच्या कॉलमला आणि 5000 क्रेडिटच्या कॉलमला. हे झाली आपली सेकंड एंट्री. नरेशन एलेचं बेईंग परचेस फर्निचर, जे ट्रान्झॅक्शनमध्ये सेंटेन्स असते तेच आपण या ठिकाणी कॉपी पेस्ट करायचं असते, समोर फक्त बीइंग लावायचं असते. बीइंग म्हणजे काय, की फर्निचर खरेदी केल्याबद्दल असा त्याचा मिनिंग असतो. हे झाली आपली सेकंड एंट्री या ठिकाणी तयार, समजली असेल तुम्हाला असं मी गृहीत धरतो. नंबर तीन, तिसऱ्या एंट्रीमध्ये पाहता काय आहे, तर गुड्स परचेस फॉर कॅश रुपीज 25000. 25000 रुपयाचा गुड्स त्यानं काय केला, परचेस केला. परचेस म्हणजे खरेदी केला. मग अशी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की गुड्स शब्द असेल तर इथं आपण असं नाही लिहत की गुड्स अकाउंट क्रेडिट किंवा गुड्स अकाउंट डेबिट, असं एंट्रीमध्ये लिहत नसतात. तो रूल आहे तसा, जर आपण गुड्स परचेस केला असेल तर लिहायचं परचेस अकाउंट, जर गुड्स आपण सोल्ड केला असेल तर लिहायचं आपण सेल्स अकाउंट, असा एक तो रूल आहे. तर इथं परचेस आहे, मग परचेस आहे. आता काय, व्हॉट कम्स इन डेबिट, गुड्स आपल्या बिझनेसमध्ये आला, पर आपण तो गुड्स शब्द नाही लिहत, तर त्याच्याऐवजी काय केलं, आपण गुड्स परचेस केला. म्हणून काय करू आपण तिसऱ्या एंट्रीमध्ये, नंबर तीन, बाय परचेस अकाउंट डेबिट, बाय परचेस अकाउंट डेबिट, आणि कशामध्ये परचेस केला, कॅशमध्ये, आपल्याकडून कॅश जाईल म्हणून टू कॅश अकाउंट, बाय परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अशी आपली तीन नंबरची एंट्री होईल. अमाऊंट लिहून घेऊ आपण, 25000 डेबिट आहेत आणि 25000 क्रेडिटमध्ये आहे. नरेशनमध्ये काय केलं, आपण बेईंग गुड्स परचेस केला म्हणून बेईंग गुड्स परचेस, आणि कसा केला, तर बाय कॅश, बेईंग गुड्स परचेस बाय कॅश. हे झाली आपली तीन नंबरची एंट्री तयार. गुड्ससाठी कोणता रूल लागतो, रिअल अकाउंट, कारण गुड्स म्हणजे एक असेट असते एक प्रकारची. नंबर चार, फोर नंबरमध्ये पहा, गुड्स सोल्ड फॉर कॅश ऑफ रुपीज 30000. काय केलं, आता गुड्स विकला आपण, गुड्स आहे, गुड्स असेल तर गुड्स शब्द एंट्रीमध्ये आपण लिहू नाही, सेल असेल तर सेल्स लिहू, परचेस असेल तर परचेस लिहू. सोल्ड केला म्हणजे विकला, विकला याचा अर्थ आपल्याकडून गुड्स केला. व्हॉट गोज आउट इन क्रेडिट, आता गुड्स अकाउंट क्रेडिट लिहावं लागेल आपल्याला, परंतु गुड्स न लिहिता सेल आहे त्याच्यामुळे आपण सेल्स करू. आणि कॅशमध्ये विकला तर आपल्याकडे काय येईल, कॅश येईल आणि आपल्याकडून कॅश जाईल. म्हणून रूलनुसार नंबर फोर, आपल्याकडे काय येत आहे, कॅश, म्हणून काय करू आपण, बाय कॅश अकाउंट डेबिट करू आणि टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट, बाय कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, अमाऊंट आहे त्याचं 30000, 30000 डेबिट आणि 30000 क्रेडिट. हे झाली आपली थर्ड फोर्थ नंबरची एंट्री, बाय कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता नरेशन लिहत नाही, तोंडी आपण नरेशन बसू, ते सेंटेन्स इकडे कॉपी पेस्ट करायचं, बीइंग गुड्स सोल्ड बाय कॅश, हे त्याचं नरेशन या ठिकाणी केलं जाईल. हे झाली आपली फोर नंबरची एंट्री. पाच नंबरले पा काय सांगितलं, गुड्स परचेस फ्रॉम शंकर. आता या ठिकाणी पर्सनचं नाव आलं. जेव्हा केव्हा पर्सनचं नाव येत असते तेव्हा नॉर्मली समजा जर कॅश शब्द एक्झाम्पलमध्ये नसेल तर समजायचं की तो ट्रान्झॅक्शन क्रेडिटमध्ये आहे, उधारीवर आहे. आणि जर समजा
काही शब्द नसेल तर त्याला आपण क्रेडिट समजायचं. आता याच्यामध्ये आपल्याला कॅश शब्द नाही, असं नाही सेंटेन्स किंवा गुड्स परचेस फ्रॉम शंकर बाय कॅश असं नाही आहे. कॅश असतं तर शंकरशी काही घेणं देणं नव्हतं आपल्याला, परंतु इथं कॅश शब्द नाही, याचा अर्थ हा ट्रान्झॅक्शन्स क्रेडिटवर आहे. हा जो व्यवहार आहे हा कसा आहे, उधारीवर आहे. आणि जेव्हा केव्हा क्रेडिटचे ट्रान्झॅक्शन असतील तेव्हा त्या व्यक्तीचं नाव आपल्याला तिथं कंपल्सरी लिहावं लागत असते, कारण उधारीचा व्यवहार आहे. भविष्यात जर आपल्याला काम पडलं, कोणाकडे किती पैसे बाकी आहेत, कोणाकडून किती पैसे आपल्याला घ्यायचे आहेत द्यायचे आहेत, तर त्यासाठी त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी असणं आवश्यक असते. म्हणून जेव्हा केव्हा उधारीचे व्यवहार असतात तेव्हा त्या पर्सनचं नाव तिथं लिहावं लागते. म्हणून काय आहे 5 नंबरमध्ये, गुड्स परचेस फ्रॉम शंकर. शंकरकडून आपण गुड्स काय केला, परचेस केला, बरोबर. म्हणजेच गुड्स आला, गुड्स आला तर पण गुड्स शब्द आपण लिहत नाही, त्या गुड्सला आपण काय करणार आहोत, बाय परचेस आहे. म्हणून काय करू आपण, बाय परचेस अकाउंट डेबिट करू. आणि मगाशी आपण इथं कॅश केलं होतं कारण की तो ट्रान्झॅक्शन कॅशमध्ये होता, परंतु याच्यात कॅश शब्द नाही म्हणून आपण इथं समजू की हा उधारीवर आहे, क्रेडिटमध्ये आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला कॅश न लिहिता कोण्या व्यक्तीकडून तो आपल्याला मिळाला किंवा आपण त्या शंकरले पैसे देणार आहोत, बरोबर. म्हणजेच तो कोण आहे, तो गुड्सचा कोण आहे, गिवर आहे. म्हणून इथं लिहा लागेल आपल्याला टू शंकर अकाउंट, बाय परचेस अकाउंट डेबिट टू शंकर अकाउंट, अशी आपली एंट्री होईल. शंकरचं नाव आपण कशासाठी लिहिलं इथं, कारण की असं समजलं आपण की हा ट्रान्झॅक्शन्स कसा आहे, उधारीवर आहे, म्हणून शंकरचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहावं लागलं. अमाऊंट लिहू आपण त्याचं 12,000, 12,000 डेबिट आणि 12,000 क्रेडिट. हे झालं आपलं एक 5 नंबरची एंट्री तयार, बाय परचेस अकाउंट डेबिट टू शंकर अकाउंट. ओके, आलं तुमच्या लक्षात आलं असेल कन्सेप्ट की जेव्हा केव्हा ट्रान्झॅक्शनमध्ये पर्सनचं नाव असेल परचेस आणि सेल करताना आणि तिथं जर कॅश शब्द नसेल तर तो ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर आहे, ऑन क्रेडिट आहे, उधारीवर आहे असं आपण त्या ठिकाणी समजायचं असते. सपोज असं असतं किंवा गुड्स परचेस फ्रॉम शंकर आणि समोर असतं बाय कॅश, कॅशमध्ये आहे, तर या शंकरचं काही काम नसतं आपल्याला, कारण जे नगदीचे व्यवहार होतात तिथं आपल्याला व्यक्तीशी काही घेणं देणं नसते. म्हणजे एंट्री केली असते आपण बाय परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री केली असते आपण इथं, जर कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन असतात तर. पण दिलं नाही आपल्याला कॅशमध्ये, याचा अर्थ आपण समजलं की ते उधारीवर आहे, क्रेडिटमध्ये आहे, आणि म्हणून इथं आपण शंकरचं नाव लिहिलं. म्हणून हे जे कन्फ्युजन आहे तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट 6 नंबरची एंट्री काय पहा, पेड सॅलरी. आता शिकलो आपण, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो आपण सॅलरी, वेजेस, कमिशन हे एक्सपेन्सेस असतात, आपले खर्च असतात किंवा कधीकधी इन्कमसुद्धा ते असतात. तर पेड सॅलरी, वेतन दिलं आपण, किती रुपयाचं वेतन दिलं, 400 सॅलरी आहे. कोणता रूल लागेल तिथं, नॉमिनल अकाउंटचा. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगते आपल्याला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम्स. कोणताही खर्च असेल डेबिटमध्ये लिहा, इन्कम असेल क्रेडिटमध्ये लिहा. तर इथं सॅलरी पेड गेली, खर्च आहे, एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स आहे याचा अर्थ आपण त्याला डेबिटमध्ये लिहू, म्हणजेच आपल्याला डेबिटमध्ये काय लिहावं लागेल, तर बाय सॅलरी अकाउंट डेबिट, बाय सॅलरी अकाउंट डेबिट. आणि सॅलरी, कमिशन, रेंट, डिस्काउंट हे सगळं आपण कॅशमध्ये देत असतो, म्हणून काय येणार आहे, टू कॅश अकाउंट. म्हणजे एंट्री काय तयार होईल आपली, बाय सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि त्याचा अमाऊंट आहे 400, 400 डेबिट आणि 400 क्रेडिट. अशा प्रकारे आपली 6 नंबरची एंट्री होईल. याचं नरेशन काय लिहू आपण, बीइंग पेड सॅलरी असं नरेशन आपण त्या ठिकाणी त्याचं लिहू. ओके, समजली असेल तुम्हाला 6 नंबरची एंट्री असं मी गृहीत धरतो. नेक्स्ट 7 नंबर काय सांगते पा, गुड्स सोल्ड टू विनायक. वरच्या एंट्र्या मोडतो मी, तुम्हाला ते समजलं असेलच. गुड्स सोल्ड टू विनायक, पा पर्सनचं नाव आलं, कॅश शब्द आहे का पा, असं आहे काय किंवा गुड्स सोल्ड टू विनायक बाय कॅश, कॅश शब्द नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, एंट्रीमध्ये आता विनायक चं नाव लिहावं लागेल. कशाप्रकारे लिहावं लागेल ते आता आपण या ठिकाणी पाहू. हे जे कन्फ्युजन आहे, इथं बरेच जण चुकवतात एंट्र्या, म्हणून आपण लक्षात ठेवायचं, कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन आहे की ऑन क्रेडिट आहे. कॅश शब्द असेल तर समजून जायचं कॅशमध्ये आहे, कैश नसेल तर क्रेडिट समजायचं आपण. म्हणून 7 नंबरमध्ये काय सांगितलं, गुड्स सोल्ड टू विनायक. विनायकला आपण काय केला, गुड्स विकला, माल त्याला विकला आपण. व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. ओके, हा रूल तिथं आहे, लागू होणार आहे. आणि त्या विनायकचं नाव आहे त्यामुळे पर्सनल अकाउंटचा रूल लागू होईल. तर आपण गुड्सचा विचार करू, काय केला आपण, सोल्ड केला, म्हणजे आपल्याकडून गुड जाईल आणि आपल्याकडे कॅश येईल, परंतु तो जो ट्रान्झॅक्शन आहे तो नगदीमध्ये नाही, कॅशमध्ये नाही, उधारीवर आहे. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, बाय कोणाचं नाव लिहावं लागेल इथं, बाय विनायक अकाउंट डेबिट आणि टू सेल्स अकाउंट
अशी आपली 7 नंबरची एंट्री या ठिकाणी होईल. ते म्हणून सर विनायकचं नाव कसं काय घेतलं आपण, आता सांगितलं मी तुम्हाला उधारीवर व्यवहार आहे. उधारीवर जर असेल त्या पर्सनचं नाव तिथं लिहावं लागते आपल्याला, तसा तो रूलच आहे. किंवा आपल्या रूलनुसार विनायक आहे याचा अर्थ पर्सन अकाउंट पर्सनल अकाउंटचा रूल तिथे ॲप्लिकेबल असेल. पाहायचं की जो गुड्स आपण काय केला सोल्ड केला, कोणाला सोल्ड केला आपण, तो केला विनायकला सोल्ड. मग विनायक गुड्ससाठी सेलर रिसिवर आहे की गिवर आहे, तो आहे रिसिवर. आपण त्याला विकला ना त्याला रिसिव्ह झाला गोल गुड्स, म्हणून तो झाला रिसिवर, आपण झालो गिवर. डेबिट द रिसिवर म्हणून बाय विनायक अकाउंट डेबिट. आणि आपल्याकडून काय गेलं, गुड्स गेला, म्हणून व्हॉट गोज आउट इन क्रेडिट, परंतु गुड शब्द नाही लिहित आपण, त्याच्याऐवजी सेल्स, म्हणून टू सेल्स अकाउंट, म्हणून बाय विनायक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. विनायक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी आपली एंट्री होणार आहे. 7 नंबरची अमाऊंट आहे 28,000 डेबिट आणि 28,000 क्रेडिट. ओके, हे झाली आपली 7 नंबरची एंट्री तयार. नंतर 8 नंबरला काय सांगितलं पा, कमिशन रिसिव्ह ₹1,000 रिसिव्ह झालं, मिळालं म्हणजे आपल्याकडे पैसा आला. काय मिळालं आपल्याला, कमिशन, म्हणजे आपलं ते इन्कम आहे. काही रिसिव्ह झालं की ते आपलं इन्कम असते, म्हणून इन्कम एक्सपेन्ससाठी कोणता रूल आहे, नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम. इथं कमिशन आपलं इन्कम आहे, म्हणजेच कमिशन क्रेडिटमध्ये लिहू आपण. आणि डेबिटमध्ये काय लिहू आपण, आपल्याकडे काय येणार, कॅश येणार, म्हणजेच आपली एंट्री काय होईल, 8 नंबरची बाय कॅश अकाउंट डेबिट आणि टू काय लिहू आपण, कमिशन अकाउंट, टू कमिशन अकाउंट, अशी आपली 8 नंबरची एंट्री होईल. बरे, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. कमिशन आपलं इथे इन्कम आहे, क्रेडिट ऑल इन्कम्स. ओके, म्हणून आपण लिहिलं टूमध्ये कमिशन. आणि कॅश आपल्याकडे येणार, कारण कॅश सॅलरी हे सगळं कॅशमध्ये देतो आपण, कमिशन रेंट डिस्काउंट सगळं कॅशमध्ये देणं घेणं होत असते आपलं, म्हणून कमिशन जर मिळालं तर आपल्याकडे कॅश आली, व्हॉट कम्स इन डेबिट, म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. अमाऊंट आहे त्याचं अमाऊंट लिहून घ्यायचं, 1,000 डेबिट आणि 1,000 क्रेडिट. नरेशन काय करू आपण, त्याचं नरेशन लिहावं लागेल आपल्याला, त्याचं बीइंग कमिशन रिसिव्ह. ओके, हे झाली 8 नंबरची. 9 नंबर पा काय सांगितलं, रेंट पेड टू श्याम. श्यामला आपण काय केलं, रेंट पेड केलं, बरोबर. आता याच्यात पर्सनचे नाव आलं, बरोबर ना, एंट्रीमध्ये पर्सनचे नाव आहे, त्याच्यानंतर पेड आहे म्हणजे एक्सपेन्स पण आहे, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं आता उधार व्यवहार पाहायचा क्रेडिटवर आहे की कसा काय आहे, बरोबर. पण आता इथं मगासारखं नाही समजावं लागेल आपल्याला, कारण हे रेंट कमिशन डिस्काउंट सॅलरी वेजेस हे उधारीवर नसते नॉर्मली, हे कशावर असते, कॅशमध्येच असते. सॅलरी आपण कॅशमध्ये देतो, त्यानंतर वेजेस आपण कॅशमध्ये देतो, संपूर्ण नॉर्मल हे कशामध्ये असते, कॅशमध्येच असते. म्हणून आपण समजू की हे सगळं कॅशमध्ये आहे असं समजायचं. आपण इथं दोन ऑप्शन असतील, एक तर कॅशमध्ये किंवा बाय चेक, जे रेंट आहे आपण एक चेकच्या मार्फत देऊ किंवा मग कॅशमध्ये देऊ. सॅलरी आपण एक तर चेकच्या मार्फत देऊ किंवा मग कॅशमध्ये देऊ, ह्या दोन गोष्टी होऊ शकतील. परंतु हे ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन नसतात, उधारीवर हे व्यवहार नसतात. म्हणून असं जर आलं समजा तर समजायचं की कॅशमध्येच आहे संपूर्ण गोष्टी. तर काय सांगितलं आपल्याला पा, रेंट पेड टू श्याम. श्यामला आपण रेंट दिलं म्हणजे पैसे दिले आपण त्याला रेंटसाठी, खर्च आहे आपला तो. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, रेंट अकाउंट डेबिट येईल. आणि आपण हे कॅशमध्ये देतो तर आपल्याकडून काय जाईल, कॅश जाईल. म्हणजे ट्रान्झॅक्शन आपलं काय, आपलं एंट्री काय होईल इथं, बाय रेंट अकाउंट डेबिट आणि टू कॅश अकाउंट, बरोबर ना. आता तुम्ही म्हणसाल सर या एंट्रीमध्ये तर नाव आहे व्यक्तीचं, पर्सनचं नाव आहे श्यामचं नाव, मग श्यामचं नाव का नाही लिहिलं आपण, कारण की हा ट्रान्झॅक्शन कॅशमध्ये आहे, उधारीचा हा व्यवहार नाही, म्हणून तिथं आपल्याला ते आपण लिहिलं नाही. आलं लक्षात, जेव्हा परचेस आणि सेल असते ते मात्र ऑन क्रेडिट असते, ते उधारीवर असते. माल खरेदी करणे माल विकणे हे नगदी पण असते, उधारीवर पण असते. परंतु हे जे आहे काय, रेंट कमिशन जे एक्सपेन्सेस आहेत आपले आणि जे इन्कम आहेत ते कशामध्ये करतो आपण, कॅशमध्येच करत असतो. म्हणून इथं आपण श्यामचं नाव लिहिलं नाही. परंतु आता जेव्हा नरेशन लिहू तेव्हा आपण त्याचं श्यामचं नाव त्याच्यामध्ये लिहावं लागेल. काय करू आपण, नरेशन ते सेंटेन्स कॉपी पेस्ट करायचं आहे. बीइंग रेंट पेड टू श्याम असं त्याचं नरेशन या ठिकाणी होईल. बीइंग रेंट पेड टू श्याम. ओके, समजली असेल तुम्हाला. नेक्स्ट 10 नंबरची एंट्री बा काय सांगते. कॅश पेड टू शंकर. सोपी आहे, कॅश आहे म्हणजे काय येतं, कोणता रूल, कोणता रूल लागणार आहे, रिअल अकाउंट. त्यानंतर पर्सनचं नाव आहे इथं शंकरचं,
कोणता रूल शंकरसाठी पर्सनल अकाउंटचा, असे दोन रूल ॲप्लिकेबल होतील. ते एकाच शब्दावरून लक्ष देते, कॅश पेड दिली आपण म्हणजे गेली आपल्याकडून कॅश, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. त्यानंतर कोणाला शंकरला दिली, शंकर कॅशसाठी रिसिवर आहे, डेबिट रिसिवर, म्हणजे एंट्री काय तयार होईल 10 नंबरची आपली, बाय शंकर अकाउंट डेबिट आणि आपल्याकडून कॅश चालली म्हणून टू कॅश अकाउंट झाली आपली सिंपल एंट्री. अमाऊंट 8000 इथं आणि 8000 क्रेडिटमध्ये. बाय शंकर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री. नरेशन काय तयार होईल आपलं त्याचं, नरेशन त्याचं लिहू आपण, बीइंग कॅश पेड टू शंकर असं नरेशन त्याचं लिहिलं जाईल. ओके, समजली असेल तुम्हाला, सोपी आहे ती एंट्री. नेक्स्ट 11 नंबर, कॅश रिसिव्ड फ्रॉम विनायक, सेम आहे, कॅश रिसिव्ड फ्रॉम विनायक म्हणजे आपल्याला मिळाली कॅश, आपल्याकडे आली, व्हॉट कम्स इन डेबिट, काय आलं आपल्याकडे, कॅश आली, म्हणून काय करू आपण, बाय कॅश अकाउंट डेबिट. ओके, आणि कोणाकडून आपल्याकडे कॅश आली, आपल्याकडे कॅश कोणाकडून आली, विनायककडून, विनायक गिवर आहे, क्रेडिट द गिवर म्हणजेच टू विनायक, टू विनायक अकाउंट. हे झाली आपली 11 नंबरची एंट्री तयार. 15000 डेबिट, 15000 क्रेडिट, बाय कॅश अकाउंट डेबिट टू विनायक अकाउंट. नरेशन काय करू आपण त्याचं, बीइंग कॅश रिसिव्ड फ्रॉम विनायक असं त्याचं नरेशन त्या ठिकाणी होणार आहे. ओके, 12 नंबर, कॅश डिपॉझिटेड इन बँक काय आला आता, एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रॉब्लेममध्ये बँक आला, बँक आली म्हणजेच आताच पाहिला आपण मगाशी की पर्सनचं नाव, बँकेचं नाव, कंपनीचं नाव हे जर असेल तर त्या ठिकाणी पर्सनल अकाउंटचा रूल ॲप्लिकेबल असतो, लागू होत असतो. मग पाहायचं आता आपण, कॅश डिपॉझिटेड इन बँक, आपण बँकेत काय केली, कॅश डिपॉझिट केली म्हणजेच याचा अर्थ बँकेला आपण कॅश दिली म्हणजे बँक काय, रिसिव्हर, आणि आपण बँकेत कॅश डिपॉझिट केली, आपल्याकडून गेली, व्हॉट गोज आउट इन क्रेडिट, डेबिट द रिसिव्हर आणि व्हॉट गोज आउट इन क्रेडिट. कोण आहे रिसिव्हर या ठिकाणी कॅशसाठी, तर ते आहे बँक, म्हणजेच काय करू आपण, बाय बँक अकाउंट डेबिट आणि आपल्याकडून कॅश गेली म्हणून काय करू आपण, टू कॅश अकाउंट. एंट्री तयार होऊन आपली, बाय बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट लिहून घ्या जे असेल ते, 9000 डेबिट, 9000 क्रेडिट. हे झाली आपली 12 नंबरची एंट्री. नरेशन इन बीइंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक असं नरेशन त्याचं तयार होईल. ओके, आणि लास्ट एंट्री पाहिजे तर काय आहे, शेवटचं ट्रान्झॅक्शन, कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज, थोडीशी वेगळ्या पद्धतीची एंट्री आहे. कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज नवीन आली एंट्री आता आहे. नेहमी आता बरेच तुमच्या पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला भेटत राहील. तर काय झालं, आपण कॅश आणली, विड्रॉ केली बँकेतून आणली, आणि कशासाठी आणली आपण, ते फॉर पर्सनल यूज. मग जेव्हा केव्हा पर्सनल यूज शब्द असेल तर आपण इथं असं लिहित नाही पर्सनल यूज, त्या पर्सनल यूजला एंट्री करताना एक नवीन शब्द असतो, तो म्हणजे काय, ड्रॉइंग, त्याला म्हणतो आपण ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे आपण ते पेंटिंग वगैरे करतो ते ड्रॉइंग नाही, ड्रॉइंग म्हणजे दुसरं, उचल म्हणतो आपण त्याला, उचल खाते, ड्रॉइंग नेहमी लक्षात ठेवायचं. आणि ड्रॉइंग हा नेहमी आपला खर्च आहे असं आपण त्या ठिकाणी समजायचं, म्हणजे याचा अर्थ हा खर्चाची ही एंट्री आहे बरोबर, म्हणजे आपण जे कॅश जे आणली ते खर्च करण्यासाठी आणली असं समजायचं आहे आपल्याला. आणि आपला खर्च कोणता आहे, तर पर्सनल यूज, आणि पर्सनल यूजलेच आपल्याला शब्द कोणता यूज करायचा आहे, ड्रॉइंग. म्हणून बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट म्हणजे एंट्री काय होईल आपली, पा, बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट, बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट आणि टू करणार आपल्याकडून खर्च म्हणजे कॅश जाणार आहे टू कॅश अकाउंट अशी आपली एंट्री होईल. हा शब्द लक्षात ठेवायचा आपण, ड्रॉइंग, ड्रॉइंगला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, उचल. आणि बँकेतून पैसे आपण कशासाठी आणत असतो, आपण ते पैसे आणत असतो खर्च करण्यासाठी, त्यामुळे आपला तो खर्च आहे असं समजलं आपण आणि एंट्री केली. एंट्री झाली आपली बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश, म्हणजे इथून लक्षात ठेवायचं जेव्हा किंवा पर्सनल यूज हा शब्द येईल तेव्हा तिथले ड्रॉइंग शब्द आपण वापरायचा. म्हणून एंट्री आपली बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, आणि याचं नरेशन काय होणार आहे, बीइंग कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज असं त्याचं नरेशन होईल. तर अशा ह्या 13 एंट्रीज या ठिकाणी आहेत. मी अशी आशा करतो की तुम्हाला या बऱ्यापैकी समजल्या असतील, नाही 100% थोड्या प्रमाणात तुम्हाला समजल्या असतील. थोडीशी एक जरी समजा तुम्हाला रूल लक्षात आला तरी भक्कम झालं, त्यामुळे तुम्हाला हे समजलं असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. आणि परत सर्वांना रिमाइंड करतो की चॅनलला सबस्क्राईब करा, आपण संपूर्ण 1 बाय 1 व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत. जे बीकॉम फर्स्ट सेमचा जो सिलेबस आहे तो पूर्ण आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत. आणि फायनान्शियल अकाउंटच नाही तर
इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे आपला सब्जेक्ट, मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर डायनामिक्स मॅनेजमेंट आहे. हे जे चार टॉपिक आहे ते संपूर्ण थेरॉटिकल पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करू, आणि सोबतच बाकी ज्या संपूर्ण आय के एस नावाचा एक नवीन सब्जेक्ट आहे तो पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करू, समजून घेऊ कशाप्रकारे काय आहे. त्यानंतर आणखी जे सिलॅबस संबंधी संपूर्ण ज्या गोष्टी आहेत, कसं कसं आपलं फर्स्ट सेम असणार आहे, काय काय गोष्टी करायच्या आहेत, त्या पण आपण वेळोवेळी या ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून त्या समजून घेऊ. सो भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.